मी किशोर भोईर चिल्लीवाड़ी ग्रामस्थ नौकदार वगैरह साहब आणि गावासाठी आम्हाला जे काही शक्य होतं थोडंफार आम्ही आमच्या पद्धतीत मदत करत असतो. नोकरदार मंडळी दादा, आता तुमचं जे काय हे गाव आहे चिल्लेवाडीमध्ये एक रस्ता झालाय, ऐनवे वाडीतल्या लोकांचं म्हणणं आहे काय का तो रस्ता चुकीच्या ठिकाणी होतोय, आमच्या ग्रामपंचायत फंड पाडलाय दुसरीकडे होतोय, काय वाटतं तुम्हाला? सर काय आहे की हा जो निधी पडलेला आहे फक्त ऐनेवाडी ग्रामपंचायतीसाठी नाही, हा निधी आहे ऐनेवाडी पाचघर चिल्लेवाडी. आता याच्या अगोदर जो निधी आला होता ना सर 4-5 वर्षापूर्वी, तो निधी फक्त पाचघर आणि चिल्लेवाडीसाठी होता, तरी पण तो निधी तिकडे गरजेचा होता, त्या लोकांच्या मागणीनुसार आम्ही आमचा निधी त्यांना दिला. आम्ही सोकशी नाही दिला सर, आम्ही विरोध नाही केला त्याला, आणि त्यावेळेस आम्ही आमची कामं न करता त्यांना दिला. आता हा निधी फक्त त्यांना आलेला नाही, ह्या 3 ग्रामपंचायतीला आला, ऐनेवाडी पाचघर चिल्लेवाडी. मग आता त्यावेळेस तुमच्याकडे कामं केली, तुमचा निधी नसताना तुमच्याकडे कामं आम्ही करून दिली, मग आता इकडे कामं व्हायला पाहिजे ना साहेब. हा इतर जिल्हा मार्ग जो आहे याच्यावर ते ऑब्जेक्शन आहे त्यांचं की हा मार्ग क्रमांक 11 नाही आहे. मार्ग क्रमांक 11 हा कुठला आहे सर? ओतूर केळी हा रस्ता आहे. ओतूर केळी हा रस्ता जो आहे ना सर, तोच हा जिल्हा मार्ग आहे. तर हा जिल्हा मार्ग होणं गरजेचं आहे ना सर. प्रत्येक येणारा प्रत्येक वर्षाचा निधी फक्त खड्डे बुजवण्यात घालवला, तर मग हा निधी इतर जिल्हा मार्ग होणार कधी साहेब? एक पिढी गेली ना आमची, आम्ही लहानपणापासून ऐकतोय सर ही गोष्ट, पण तो मार्ग कधी होणार मला सांगा ना. तो मार्ग होणं फार गरजेचं आहे, तर आदिवासी समाजाचा विकास होईल, इतर समाजाचा विकास होईल, सगळ्यांचा विकास होईल, औद्योगिक दळणवळण, प्रवासी वाहतूक, सगळ्या गोष्टीसाठी तो आपल्याला उपयुक्त आहे सर. आणि नगर आणि पुणे जिल्हा जोडला जातो ना सर, वाईट काय आहे मला सांगा ना. तुमचं म्हणणं आहे का हे दोन जिल्हे मॅच होत आहेत म्हणून आता हा आपण रस्ता करतोय? हा, हे जोडलंच पाहिजे सर, हे गरजेचं आहे ना सर. पण यांचं म्हणणं असं आहे की हा फंड आम्हाला तिघांना आला होता, तर तिघांनी तो फंड वापरा, पण ते चुकीचं आहे ना सर. मग तिन्ही ग्रामपंचायतीने वापरा असं तुम्ही म्हणता, मग फक्त आमच्या 2 ग्रामपंचायतीला आलेला फंड आम्ही तुम्हाला दिला, तुमचा त्यात अधिकार आहे नव्हता, पण दिला ना तुम्हाला. विकास कामासाठी, विकास कामासाठी दिला, आणि तो याच्या 3 पट होता साहेब, तो आम्ही दिला. आणि आता छोटासा 13-15 लाखाचा काहीतरी फंड आहे, त्याच्यावरती एवढं राजकारण करायची गरज नाही ना साहेब. ते भ्रष्टाचार झाले, भ्रष्टाचार वगैरे काही नाही झाला साहेब, पण होते काय माहिती आहे का, हे कुठेतरी राजकीय स्टंट असू शकतं असं मला वाटतं. कारण आम्ही नोकरदार आहे, आम्हाला गावाकडे एवढा वेळ मिळत नाही, त्यामुळे मी याच्यावरती स्पष्ट बोलू शकत नाही किंवा मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की कदाचित होऊ शकतं राजकारण काही इश्यू असू शकतो, एक दुसऱ्याला बदाम करणं किंवा काय असू शकतं. आता काय आहे नक्की आम्ही नाही सांगू शकत. मला एक सांगा का, तुम्ही म्हणताय का 2 जिल्हे आपल्याला मिळवायचे म्हणून आपण तसं केलंय, बरोबर, परंतु आता त्यांचं असं म्हणणं आहे का आमच्या ग्रामपंचायतीसाठी निधी आलेला आहे, नाही तुम्ही कसं काय तिकडे करणार की फक्त तुमच्या ग्रामपंचायतीला आलाय, द्या सिद्ध करून. रस्त्याचं काय म्हणजे हेड काय साहेब? हेड असं आहे रस्त्याचं, त्याचं पत्र माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे. ऐनेवाडी ग्रामपंचायत, पाचघर आंबेगाव ग्रामपंचायत आणि चिल्लेवाडी ग्रामपंचायत, या 3 ग्रामपंचायतवरती खड्डे रस्ता दुरुस्तीसाठी तो निधी आलेला आहे. या 3 ग्रामपंचायतींनी त्यांच्या एरियातले रस्ते दुरुस्त करून घ्यायचे आहेत त्या निधीमध्ये. तर आम्ही काय ठरवलं की आमचा मागचा जो निधी होता तो फक्त पाचघर आणि चिल्लेवाडीसाठी होता, त्यांना नव्हताच, तरी त्या लोकांनी मागणी केली म्हणून आम्ही त्यांना दिला ना साहेब. आता मग तोच निधी आपण इकडे वापरू, आता दुसरा हा निधी आला, रस्ता पक्का होईल त्यावेळेस केलं ना, मग आता आम्ही आमच्याकडे करतो ना, मग त्यांनी मान्यता द्यायला पाहिजे ना साहेब. आणि काय होईल का म्हणजे तो रस्ता पण दिसेल आणि भविष्यामध्ये 2 जिल्हे मिळण्यासाठी मोठा निधी पण येईल. हो, आणि हा इतर जिल्हा मार्ग आहे. तुम्ही कसं म्हणता की 11 नंबर फक्त चिल्लेवाडी गावातच जातो, तुम्ही माहिती काढा ना इतर जिल्हा मार्ग. ओतूर केळी जो रोड म्हणतात तो इतर जिल्हा मार्ग म्हटल्यानंतर चिल्लेवाडीपासून पुढे आहे तो इतर जिल्हा मार्ग आहे, तो शोधा ना तुम्ही. पिढ्यानपिढ्या गेल्या साहेब, फक्त नाव रस्त्याचं ठेवलं तुम्ही इतर जिल्हा मार्ग ओतूर केळी, पण त्याच्याविषयी काम करायचं सोडून नुसतं राजकारण करण्यात काय मजा आहे साहेब. सगळ्यांनी एकत्र येऊन सामंजस्यपणे मार्ग काढा ना त्याच्यावरती, याच्यातून समाजाचं भलं होईल, पण फक्त राजकारण करत राहिलं तर मुश्किल आहे सर.